जिल्हा परिषदेच्या आवारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होल्डिंगचे विद्रुपीकरण केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयापुढे धरणे आंदोलन केल्या गेलं. भाजपचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार समीर मेघे, प्रवीण दटके यांच्यासह भाजपचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचा विरोध जनसामान्यांमध्ये तो प्रतीक करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते आज नागपूर जिल्हा परिषदेमध्ये एकत्रित मोठ्या प्रमाणामध्ये जनसंख्या ही आज या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहिला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांची मती भ्रष्ट झालेली आहे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. काही दिवसाच्या आधी त्यांनी विद्यापीठामध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळला. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपला पूर्ण परिवार देशासाठी बलिदान केला, त्यांचा त्यांनी पुतळा जाळला. असे होत नाही की होत नाही, तर ह्याच जिल्हा परिषदेमध्ये सन्माननीय ज्यांनी देशाचा गौरव वाढवला अशा सन्माननीय पंतप्रधान माननीय मोदीजींच्या बॅनरवर त्यांनी काळीच पोचली. हा मोदीजींचा अपमान म्हणजे हा देशाचा अपमान आहे, हा भारताचा अपमान आहे, आणि हा अपमान भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे, पण माझं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की त्याची मानसिक स्थिती पडताळणी करावी. तो मानसिक रोगी आहे की नाही, जर असेल तर त्याला पागलखान्यात पाठवावे. कुणाल राऊत यांनी शनिवारी जे दुष्कर्म केलेलं आहे, ज्या प्रकारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर काळी पोचली आहे, ही काँग्रेसची वृत्तीच आहे की त्यांना अशा प्रकारच काम सुचतं. स्वतःची पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी कुणाल राऊतांनी केलं, पण ते भाजपचे पंतप्रधान असून ते देशाचे पंतप्रधान आहे. आम्ही त्यांचा अपमान सहन करणार नाही, त्याच्या विरोधात फक्त इथे आम्ही निषेध आंदोलनं करत आहोत. जर का हे लवकर सांभाळले नाही तर आंदोलन अति तीव्र करण्याची आमचा DNA आहे. आम्ही आंदोलन अजून तीव्र करू. भ्रष्टाचाराची मूर्ती म्हणजे सुनील केदार हे आता इक्वेशन एस्टॅब्लिश झालेलं आहे. त्यांचा फोटो आम्ही एक्सेप्ट करत नाही, त्याविरोधातही आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. दादा आंदोलन करत आहे, काय मागणं आहे? अतिशय निंदनीय कृत्य असं कुणाल नितीन राऊत यांनी केलेलं आहे. माजी ऊर्जा मंत्र्याचा मुलगा तो ऊर्जाहीन आहे, त्यांनी एवढी हिंमत केली कारण त्याचा करवता धनी कोणी औरच आहे. म्हणजे एक नालायक माणूस जो जेलातून आताच बाहेर आला तो त्याला भडकवतो आहे. काल मला माहीत पडलं की काही पत्रकार मित्रांनी सांगितलं की नितीन राऊत सर की मला हे माहीत नाही, हे मी सांगितलं नाही. असा का नेता आहे आमच्या पक्षाचा तो त्याला भडकवतो आहे, पण याला समजायला पाहिजे की आपण कोणत्या व्यक्तीच्या विरोधात बोलतोय. विश्वामध्ये ज्याचं नाव आहे, ज्याला सर्व मान्यता मिळाली, असे सर्वश्रेष्ठ पंतप्रधान मोदीजींच्या विरोधात बोलतोय. हे निंदनीय कृत्य आम्ही निषेध करतो आणि त्याच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही अशी ग्वाही देतो. झालेलं आहे आणि कुणाल राऊत यांनी हे जे काल जे उपक्रम केलेलं आहे, गाडीमा पासण्यासारखं असं हे जे काम केलेलं आहे, हे निंदनीय आहे. देशाचे पंतप्रधान जे एवढे मोठे यांनी गाजलेलं करणं खरंच एक चुकीची गोष्ट आहे आणि हे भारतीय जनता पार्टी निश्चितच याचं बिलकुल खपून घेणार नाही आणि हे आंदोलन सतत असं चालत राहणार आणि जोपर्यंत याची शिक्षा प्राधान्यप्रमाणे होत नाही आणि सीयूला अटक होत नाही तोपर्यंत हे कार्यक्रम असं चालत राहणार. त्याच्यामुळे असं कोणीच करू नये आणि एवढा जुना पक्ष काँग्रेस एका नेता असा करतो हे खरंच खूपच निंदनीय आहे. पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात येत आहे. ज्या पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांचा अपमान काँग्रेसच्या नेत्या कुणाल राऊतनी केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आज इथे मोठ्या ताकदीने या आंदोलनात सहभागी झाले आहे. आम्ही सर्व मिळून काँग्रेस व काँग्रेसच्या या सर्व अशा प्रकारच्या निंदनीय कृत्याचं आम्ही इथे त्यांचा आम्ही